ट्रकने धडक दिल्याने दुचाकीवरील मुलाचा मृत्यू झालाय आणि अन्य एक जण जखमी झालाय ही दुर्घटना आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास वैजापूर तालुक्यातील जानेफळ खंडाळा रस्त्यावर घडली आहे शुभम भाऊसाहेब जेजूरकर असं मृत तरुणाचं नाव आहे या अपघातात गोकुळ केशव जगदाळे हे जखमी झाल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आलेत गोकुळ जगदाळे हे जानेफळ येथील रहिवासी असून ते वैजापूर येथे पाण्याच्या टँकरवर काम करतात सोमवारी सकाळी आपल्या दुचाकीवरून ते वैजापूरकडे जात असताना खंडाळा शहरात प्लॅन जवळ शुभम जेजूरकर यांनी त्यांना खंडाळापर्यंत दुचाकीवर येऊ देण्याची विनंती केली त्यानंतर दोघेही दुचाकीवर खंडाळ्याच्या दिशेने जात असताना समोरून येणाऱ्या कारने त्यांना जोराची धडक दिली त्यामुळे दोघेही खाली पडले शुभम चाकाखाली गेल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात त्यास तातडीने दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यास तपासून मृत घोषित केले या प्रकरणी गोकुल जगदाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रक चालकाविरुद्ध वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे शैलेंद्र खैरमोडे एम न्यूज वैजापूर